नमस्कार विद्यार्थ्यांनो मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हाला सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते तुम्हाला माहितीच आहे रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायकेएमसीक्यू सिरीज म्हणजे महत्वाचे पीवायकेएमसीक्यू प्रश्न सेट परीक्षेसाठी सा, आता काहीच दिवस शिल्लक असणार आहे त्यामुळे त्यात तुमची मदत व्हावी म्हणून ही सिरीज आम्ही सुरू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबरच कन्सेप्ट स्टिक सुद्धा समजून घेणार आहोत त्यामुळे सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या युनिटचे म्हणजे टीचिंग ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन पाहणार आहोत कारण टीचिंग क्वेशन खूप महत्त्वाचे ठरतात आणि त्यामध्ये आपल्याला मार्क्स जाऊ द्यायचे नाही आपल्याला तिथे गेन करायचे आहे त्यामुळे हे नक्कीच तुम्हाला मदत करेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पेपर वन आणि पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता ग्लोबल ऑनलाइन तुमच्यासाठी घेऊन आले तीस दिवसाचा एम एस सेट दोन हजार चोवीस पेपर वनचा क्रॅश कोर्स ज्या असणारा हे संपूर्ण अभ्यासक्रमावर लाईव्ह अँड रेकॉर्डेड लेक्चर्स आणि असणारा हे शोर्ट त्याच्या आधारित असणारे शॉर्ट नोट्स पन्नास प्लस एमसीक्यू क्वेश्चन बँक तुम्हाला देण्यात येतील ज्या तुम्हाला रिव्हिजन करायला खूप मदत होणार आहे आणि पन्नास टेस्ट जे तुम्हाला तुम्हाला उपलब्ध करून देणार येतील त्यात पीवाय क्यू मॉक टेस्ट आणि दहा युनिटवरचे प्रश्न असणार आहे त्यामुळे तुम्हाला खूप मदत होईल आणि सर्व दहा विभागाची परिपूर्ण तयारी रिव्हिजन यात केली जाणार आहे आणि पेपर वन मध्ये पंच्याहत्तर प्लस मार्क्सचे टार्गेट आपण घेऊन चालणार आहोत आणि नक्कीच आपल्याला पंच्याहत्तर प्लस मार्क्स येणार आहे ते याची फीज आहे एकवीसशे रुपये जर का तुम्हाला जॉईन करायचे असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता लाईव्ह आता झालेले असल्यामुळे रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही बघू शकता आणि टेस्ट सिरीजची सुद्धा बॅच आम्ही जॉईन उपलब्ध केली आहे तुमच्यासाठी ते नक्की जॉईन करा कारण याचा खूप फायदा होणार आहे कारण कमी दिवस शिल्लक आहे आणि जेवढ्या जास्त मॉक टेस्ट प्रॅक्टिस कराल तेव्हा तेवढी जास्त तुमची छान प्रॅक्टिस होणार आहे ठीक आहे त्यामुळे किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप स्टोरून डाउनलोड करू शकता किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द नेम फॉर द टेक्निक विच युजेस इमेजेस दॅट आर ऑफन मोर दॅन वर्ड्स अँड मोर प्रिसाइज अँड पर्टेंट इन अ ट्रिगिंग अ वाईड रेंज ऑफ असोसिएशन अँड थिंकिंग म्हणजे शब्दापेक्षा अधिक उद्बोधक आणि विस्तृत संघटना आणि विचारांना चालना देण्यासाठी अधिक अचूक आणि सामर्थ्यवान प्रतिमा वापरणाऱ्या तंत्राचे नाव काय आहे माइंड माइंडमॅपिंग स्टोरी बोर्डिंग सिंथेटिक काय असणार आहे सांगा बघू तर शब्दांपेक्षा अधिक उद्बोधक आणि विस्तृत संघटना आहे आणि विचारांना चालना देण्यासाठी अधिक अचूक आणि सामर्थ्यवान प्रतिमा असणार आहे त्यामुळे त्याला काय म्हणलं म्हटलं जाते त्यात त्याला म्हटलं जाते माइंड मॅपिंग ठीक आहे काय म्हटलं जाते माइंड मॅपिंग त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे माइंड मॅप्स तुम्हाला माहिती असेल ना आपण एखादा टॉपिक जर का शिकतो हा टॉपिक आहे तर त्यामध्ये जेव्हा आपण एक त्याचा ता, एक, एक पार्ट काढतो त्याचा सब टॉपिक काढतो आणि त्याचे मग सब टॉपिक ते काय राहिलं माइंड मॅपिंग आपण करतो कधी करतो अभ्यासाला जेव्हा एखादा टॉपिक असतोय तेव्हा आपण माइंड मॅप त्या पद्धतीने आपण ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो हो की नाही ठीक आहे समोरचा प्रश्न आहे द सॅटेलाइट युज फॉर द ट्रान्समिशन टेलिकास्ट ऑफ अ स्वयंप्रभा इज स्वयंप्रभाच्या प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी वापरल्या जाणाऱ्या उपग्रहाला काय म्हणतात एडुसेट सॅटेलाइट जे, 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 सॅटेलाइट जीएससॅट थ्री सॅटेलाइट एसपी पी फिफ्टीन सॅटेलाइट तर स्वयंप्रभा काय आहे तर हे डीटीएच चॅनल आहे एज्युकेशनल डीटीएच चॅनल आहे तर ते सध्या किती आहेत चाळीस आहेत डीटीएच चॅनल चॅनल म्हणजे की डायरेक्ट टू होम आपण घरी बसल्या तिथले कोर्सचे व्हिडिओ पाहू शकतोय ठीक आहे आणि नाइन्थ जुलै दोन हजार ला है, है? हे लॉन्च झालेलं होतं त्यामुळे ते नक्की लग लक्षात ठेवा स्वयंप्रभावर या आधी प्रश्न विचारले गेलेले आहे आणि कोणतं उपग्रह काय म्हणता जातं स्वयंप्रभाच्या प्रक्षेपण प्रसारणासाठी वापरल्या जाणाऱ्या उपग्रहाला जी सॅट फिफ्टीन सॅटेलाइट असे म्हटलं जाते त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे ठीक आहे समोरचा प्रश्न आहे मेटाकॉग्निशन कॉम्प्रमाइज विच ऑफ द फॉलोइंग स्किल मेटाकॉग्निशन मध्ये खालीपैकी कोणत्या कौशल्याचा समावेश होतो प्लॅनिंग डेव्हलपिंग मॉनिटरिंग कॉस्टिंग इव्होल्युशन सांगा बघू काय असणार आहे तर मेटाकॉग्निशन म्हणजे काय असते तर ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे होम विद विद्यार्थी त्यांच्या हातातील कार्याचे ज्ञान शिकण्याच्या धोरणाचे ज्ञान आणि स्वतःचे ज्ञान त्यांच्या शिक्षणाचे नियोजन करण्यासाठी शिकण्याच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी करण्यासाठी आणि नंतर परिणामाचे वापरले जाते ते स्वतःचे ज्ञान किंवा कार्याचे ज्ञान किंवा जिथून कुठून आपण धोरणाचे ज्ञान घेतो त्यामध्ये निरक्षण करून आणि त्यानंतर परिणामाचे मूल्यमापन करणे म्हणजे मेटाकॉग्नेशन होय तर त्यात काय येतं सांगा बघू त्यात एबीसी म्हणजे प्लॅनिंग डेव्हलपिंग मॉनिटरिंग येतं एसी प्लॅनिंग मॉनिटरिंग इव्हॅल्युएशन येतात बीडीई डेव्हलपिंग कॉस्टिंग इव्होल्युशन यामध्ये जर का आपल्याला एक काहीतरी माहिती झालं ना तर बरोबर आपल्याला उत्तर काढता येतं जसं की आता ई इव्होल्युशन होणे कन्फर्मेशनच आहे कारण नंतर परिणाम करण्यासाठी म्हणतात इव्हॉल्युशन काय येणार नक्की त्यामुळे हे कट झालं या ती घामधून बघूया नंतर काय होईल कॉस्टिंग येईल का मध्ये डी इथे दोन जास्त दिसतात त्यामुळे हो मी कॉस्टिंग विचारलं कॉस्टिंग येईल का तर कॉस्टिंग येणार नाही त्यामुळे काय येईल मग दोन तर कॉस्टिंगच आले त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे काय असणार आहे बी असणार आहे ए सीई एसीई -E. -E मध्ये काय येतं प्लॅनिंग येतं मॉनिटरिंग येतं आणि इव्होल्युशन येतं तर मेटोकॉग्निशनचं कॉम्प्रोमाइजेस काय येतं का स्किल प्लॅनिंग मॉनिटरिंग आणि इव्होल्युशन ठीक आहे नंतर समोरचा प्रश्न आहे असर्शन आणि रिझन दिलेला आहे असर्शनचे क्वेश्चन भरपूर दिले असतात त्यामुळे यावेळेस स्टेटमध्ये नक्कीच असर्शन आणि रिझन येणार आहे त्यामुळे नक्की याची प्रॅक्टिस करा आणि असर्शन मध्ये कसं असतं असर्शनचे क्वेश्चन व्यवस्थित वाचायचं असर्शन आणि रिझन आणि रिझन या असर्शनला मिळते की नाही जुळते की नाही त्यानुसारच आपल्याला उत्तर करायचं आणि ऑलमोस्ट चारही ऑप्शन असेच असतात की आर करेक्ट आन्सर आहे आर करेक्ट आन्सर नाही आहे किंवा ए ट्रू आहे आणि ए फॉल्स असे प्रश्न ऑप्शन असतात ठीक आहे तर आपण असं वाचून घेऊया मॉडर्न आणि आयसीटी बेस्ड टीचिंग सपोर्ट रिक्वायर सम टेक्निकल नॉलेज ऑन द पार्ट ऑफ टीचर अँड लर्नर तर काय म्हटलेलं आहे प्रतिपादन आधुनिक आणि आयसीटी आधारित अध्यापन समर्थांसाठी शिक्षक आणि शिष्य यांच्याकडून काही तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे आणि रिझन दिलेला आहे बोट टीचर अँड लर्नर्स हॅव टू प्रोव्हाइडेड ओरिएंटेशन इन अ यूज ऑफ वेरियस सपोर्ट टूल्स अँड टेक्निकल इन अँड वे म्हणजे की शिक्षक आणि विद्यार्थ्या दोघांनाही विविध सहाय्यक साधनांचा सा वापर करून तंत्रज्ञानाचा बुद्धिमान पद्धतीने वापर करण्यासाठी अभिमुक्तता प्रदान करणे आवश्यक आहे तर दोन्ही बरोबर आहे कारण जे आहे म्हणतात बेस्ट टीचिंग सपोर्ट इ रिक्वायर सम टेक्निकल नॉलेज बरोबर आहे आणि टीचर आणि लर्नरला दोघांनाही टूल्स आणि टेक्निक्सची आवश्यकता असणार आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे ए ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे हे याच्यामध्ये बघा हे जे रिझन आहे ना याला जुळते कारण इथे काय म्हणताय सपोर्ट रिक्वायर सम टेक्निकल नॉलेज म्हणतात आणि इथं पण तेच म्हणते की सपोर्ट टूल आणि टेक्निक टेक्निकल त्यामुळे अशा प्रकारे आपण थोडा लॉजिक लावायचा प्रयत्न करायचा जर का आपल्याला येत नसेल तर ठीक आहे समोरचा प्रश्न आहे स्टेटमेंट दिलेला आहे इन नॉर्म रेफरन्स टेस्टिंग ऑफ अ स्टुडंट स्टुडंट टेस्ट डेटा हेल्प अ स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्यांना सामान्य संदर्भित चाचणीमध्ये चाचणी डेटा आम्हाला विद्यार्थ्याचे स्थान आणि रँक निर्धारित करण्यास मदत करतो आणि दुसरं स्टेटमेंट काय आहे इन क्रायटेरिया रेफरन्स द स्टुडंट्स लेवल ऑफ प्रोफियन्सी म्हणजे निकष संदर्भित चाचणींमध्ये चाचणी डेटा आम्हाला विद्यार्थ्यांच्या प्रवीणतेची पातळीबद्दल सांगतोय तर बोथ ए अँड वन अँड ट्रू आहे की बोथ स्टेटमेंट फॉल्स uh, आहे की ए ट्रू वन ट्रू सेकंड फॉल्स फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू काय असणार आहे सांगा बघू कसं असते इन नॉर्म रेफरन्स टेस्टिंग म्हणतात ना विद्यार्थ्यांच्या सामान्य संदर्भी चाचणीमध्ये चाचणी डेटा आम्हाला विद्यार्थ्याचे स्थान आणि रँक तर विद्यार्थ्यांच्या सामान्य संदर्भी चाचणीमध्ये चाचणी डेटा आम्हाला विद्यार्थ्याचे स्थान आणि रँक निर्धारित करण्यास मदत करतो हे बरोबर आहे त्यानंतर सेकंड असेटमेंट काय म्हणतोय तर निकष संदर्भी चाचणीमध्ये चाचणी डेटा आम्हाला विद्यार्थ्याच्या प्रावीणतेच्या पातळीबद्दल सांगतो बरोबर आहे हे जे इथे रँक निर्धारित करण्यास मदत करतोय आणि ही रँक जी आहे ती प्रावीण्यता साठी करतात त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते आपले बरोबर आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे ऑफ अ क्लासरूम कॅन बी मॅनेज थ्रू म्हणजे वर्गातील परस्पर संवादाची परस गतीशीलता प्रभावीपणे व्यवस्थापित केली जाऊ शकते कशाने समजलेल्या अर्थाचा अर्थ लावणे म्हणजे इंटरप्रिटिंग मिनिंग लँग्वेज कॉम्प्लेक्सिटी रिपेटेटिव्ह सिंबोलिझम की वर्बोस्टी शब्दशहा पुनरावती प्रतिकवाद की भाषेची गुंतागुंत सांगा बघू काय असणार आहे तर काय असणार आहे समजलेल्याचा अर्थाचा अर्थ लावणे हे डायनामिक क्लासरूम इंटरॅक्शनच इफेक्टिव्ह मॅनेज आहे जेणेकरून वर्गातील परि परस्पर संवादाची गतिशीलता प्रभावीपणे व्यवस्थापित केली जाऊ शकते कधी जेव्हा आपण समजलेल्या अर्था अर्थाचा अर्थ लावूया तेव्हा ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग लेवल ऑफ टीचिंग लेस स्ट्रेस ऑन अ क्रिटिकल सिटिंग शिफ्टिंग ऑफ आयडियाज ऍट द हायेस्ट कॉंग्युटेड लेवल म्हणजे खालीपैकी कोणत्या स्तरावरील अध्यापन उच्च संज्ञात्मक स्तरावर विचारांचा गंभीर चाळणीवर भर देतो तर ते मेमरी लेवल आहे अंडरस्टँडिंग लेव्हल आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे की ऑटोनॉमस लेवल आहे सांगा बघू काय असणार आहे उच्च इथे आहे उच्च संज्ञात्मक स्तर उच्च स्तर कोणता आहे आपल्याला माहिती आहे ते आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे आहे की नाही मेमोरी लेवल म्हणजे काय तर स्मृती पातळी हे अविचारी शिक्षण आहे हे लोएस्ट लेवल आहे मेमोरी लेवल हे काय आहे लोएस्ट लेवल आहे यामध्ये विद्यार्थी हे शिक्षणावर शिक्षकावर जास्त डिपेंड असतात आणि विद्यार्थ्यांना शिकवले जाते मेमरी लेवलमध्ये त्यानंतर अंडरस्टँडिंग लेवल जे आहे ना समजून घेण्याची पातळी हे विचारशील शिक्षण आहे त्यामध्ये विचार करू शकतात विद्यार्थी मग क्वेश्चन करायला लागतात दृष्टी आहे ना अंडरस्टँडिंग लेवलमध्ये दे डेव्हलप होते ठीक आहे त्यानंतर जे सी आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ती उच्च विचारशील स्तर आहे आणि अत्यंत विचारशील आहे त्यामुळे तिथे अर्थ समजणे अंडरस्टँडिंग हे सगळं तो आपल्या स्वतःहूनच करतो विद्यार्थी त्यामुळे ही रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये आपलं उच्च संज्ञात्मक स्तर असणार आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे ठीक आहे आणि फोर्थ जे आहे लेवल ती ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेव्हल ही आता आली आहे त्यामुळे तुम्ही ते ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे आपलं उत्तर काय असणार आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल असणार आहे ज्यात अध्यापन हे उच्च संख्यात्मक स्तरावर विचारांचा गंभीर चाळणीवर भर देतोय ठीक आहे समोरचा प्रश्न आहे दोन स्टेटमेंट आहेत पर्सनल कॉम्पिटन्सी डेटरमाइन हाऊ वी मॅनेज अवर सेल्फ म्हणजे आपण स्वतःला कसे व्यवस्थापित करतो हे वे, वैयक्तिक क्षमता निर्धारित करतात आणि दुसरं जे स्टेटमेंट दिले आहे आपण नातेसंबंध कसे हाताळतो हे सामाजिक सक्षमता ठरवते म्हणजे सोशल कॉम्पिटन्सी डेटरमाइन्स हाऊ वी हँडल रिलेशनशिप्स ठीक आहे तर यामध्ये ऑप्शन्स आहे वन अँड टू करेक्ट बोथ वन अँड टू इनकरेक्ट स्टेटमेंट वन करेक्ट स्टेटमेंट टू इनकरेक्ट स्टेटमेंट वन इनकरेक्ट स्टेटमेंट करेक्ट

तर दोन्ही स्टेटमेंट्स काय आहे करेक्ट आहे पर्सनल कॉम्पिटन्सी डेटरमॅन हाऊ वी मॅनेज अवर सेल्फ्स आणि सोशल कॉम्पिटन्सी डेटर हाऊ व्ही हँडल रिलेशनशिप्स म्हणजे आपण नातेसंबंधी कसे हाताळतो हे सामाजिक ठरवते आणि आपण स्वतःला कसे व्यवस्थापित करतो हे व्यक्तिक आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे दोन्ही कसे आहेत बरोबर आहेत ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे असर्शन आणि रिझन परत दिलेला आहे इन क्लासरूम कम्युनिकेशन टीचर्स शूड एक्नॉलॉजेस अँड टेक इन टू अकाउंट्स स्टुडंट व्ह्यूज म्हणजे वर्गातील समाधान संवादामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे विचार मान्य केले पाहिजेत आणि विचारात घेतले पाहिजे आणि दुसरं काय आहे तर इन अ क्लासरूमिटी ऑफ मॅसेज रिसेप्शन कॅन बी एन्हान्स बाय एस्टॅब्लिशिंग अ व्ह्यू पॉईंट म्हणजे वर्गा दृष्टिकोन स्थापित करून संदेश रिसेप्शनची संभाव्यता वाढवता येते ए इज फॉल्स आर इज ट्रू ए इज ट्रू आर इज फॉल्स बोथ ए आर ट्रू आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन डी आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन तर सांगा बघू काय असणार आहे तर काय आहे वर्गातील सवाद संवादांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे विचार मान्य केले पाहिजे आणि विचारात घेतले पाहिजे हे बरोबर आहे त्यानंतर वर्गात दृष्टिकोन स्थापित करून संदेश रिसेप्शनची संभाव्यता वाढवता येते तर हे काय बरोबर आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन असणार आहे असं जे हे आहे ना रिझन बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे मुक किट प्लॅटफॉर्म युजेस अँड ओपन सोर्स कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम मुक किट जे प्लॅटफॉर्म आहे ते एक मुक मुक्त स्रोत सामग्री व्यवस्था प्रणाली आहे ते कोणतं मॅनेज करते ध्रुपल मॅनेज करते झुमला मॅनेज करते मुडल सकाळी काय मॅनेज करते तर मुक्कीट काय आहे हे ओपन सोर्सेस आपल्याला माहितीच आहे मूक मॅनेजमेंट सोर्स आहे द्वारे केले जाते तर मला तुम्ही या व्हिडिओ मध्ये सांगा की मूकचा फॉर्म काय आहे मूकचा फॉर्म ठीक आहे आपण व्हिडिओमध्ये एक प्रश्न घेत असतो नेहमीच त्यामुळे मी मला सांगा या मूकचा अर्थ काय दिलेला काय आहे फुल फॉर्म यावर याचा आधी प्रश्न विचारला गेलेला होता त्यामुळे फुल फॉर्म नक्की सांगा आणि मुक किट मुक्किट काय ही एक प्रणाली आहे ही मुक्कीट जिच्यासह हो प्रशिक्षक शिकणारे सिस्टम प्रशासकांना काम करणे सोपे वाटते ठीक आहे मुक्कीट हे प्लॅटफॉर्म आहे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे ध्रुपल ध्रुपल काय आहे मग हे एक फ्री अँड ओपन सोर्स आहे सॉफ्टवेअर पॅकेज दॅट एनेबल युज टू ऑर्गनाईज अँड अपलोड कंटेंट टू अ डेटाबेस अँड सर्व्हर हेबल करते युज टू ऑर्गनाईज अँड अपलोड अ कंटेंट टू अ डेटाबेस अँड सर्व्हर ठीक आहे हे फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा ठीक आहे आणि आपल्याला इथे कसं मुकिट पण ओपन सोर्स मुक हे आहे सोर्स आहे मुकचं त्यामुळे इथे आपल्याला ऑप्शन्स मध्ये हेच पाहिजे होतं जे ओपन सोर्स आहे आणि मुक ओपन सोर्स आणि फ्री आहे सॉफ्टवेअर ठीक आहे त्यामुळे द्रुपल हे फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअर पॅकेज आहे ठीक आहे नंतर समोरचा प्रश्न आहे मॅक्झिमम परफॉर्मन्स टेस्ट आर टू एस द अप्पर लिमिट्स ऑफ द एक्झामिन्स नॉलेज अँड अबिलिटी म्हणजेच परीक्षकांच्या ज्ञान आणि क्षमतेच्या वरच्या मर्यादाचे मूल्यांकन आणि करण्यासाठी कमाल कामगिरी चाचण्या तयार केल्या आहेत तर दुसरा स्टेटमेंट आहे टिपिकल रिस्पॉन्स टेस्ट आर डिझाईन टू मेझर स्पेसिफिक बिहेवियर्स अँड कॅरेक्टर ऑफ एक्झामिन्स म्हणजे विशिष्ट प्रतिसाद चाचण्या परीक्षार्थीचे विशिष्ट वर्तन आणि वैशिष्ट्य मोजण्यासाठी डिझाईन केल्या आहेत तर बोथ स्टेटमेंट वन अँड ट्रू आहे फॉल्स आहे वन इज करेक्ट स्टेटमेंट इज फॉल सेकंड वन इज इन करेक्ट डी सांगा बघू काय असणार आहे तर आपलं उत्तर काय असणार आहे दोन्ही बरोबर आहे मॅक्झिमम परफॉर्मन्स टू एस एस द अप्पर लिमिट म्हणजे परीक्षणाचे ज्ञान आणि क्षमतेच्या वरच्या मर्यादांचे मूल्यांकन करण्यासाठी कमाल कामगिरी चाचणी तयार केल्या आहेत आणि दुसरं काय आहे तर विशिष्ट प्रतिसाद चाचण्या परीक्षार्थाचे विशिष्ट वर्तन आणि वैशिष्ट्य मोजण्यासाठी डिझाईन केलेले आहे आणि हे काय आहे दोन्ही बरोबर स्टेटमेंट्स आहे ठीक आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आहे परत आलेला आहे इव्होल्युशन इज सेट टू बी फॉर्मेटिव्ह वेन द इंटेन्शन इज टू आयडेंटिफाय स्कोप आणि पोटेन्शियल फॉर इम्प्रुव्हमेंट ऑफ अ टीचिंग लर्निंग सिस्टम म्हणजे जेव्हा अध्यापन प्रणालीच्या सुधारणेची व्याप्ती आणि संभाव्यता ओळखणे हा हेतू असतो तेव्हा मूल्यमापन रचनात्मक असल्याचे म्हटले जाते ठीक आहे आणि त्याचं रिझन काय दिलेलं आहे तर अशा मूल्यमापनाचे स्वरूप अनौपचारिक आहे आणि ते सूचना अध्यापनाच्या वेळी घडले आहे म्हणजे द फॉर्म ऑफ सच इव्होल्यूशन इज इनफॉर्मल अँड हॅज टू टेक प्लेस ड्युरिंग इन्स्ट्रक्शन अँड टीचिंग ठीक आहे तर सांगा बघू काय असणार आहे तर फॉर्मेटिव्ह काय असते फॉर्मेटिव्ह व्हॉल्युशन काय असते जे सतरा दारे सुरू असतात ना फॉर्मेटिव्ह जेव्हा सत्र सुरू असते तेव्हा मध्ये मध्ये जे मूल्यमापन करायला केलं जातं त्याला फॉर्मेटिव्ह व्हॉल्युशन असे म्हणतात आणि सबमेटिव्ह व्हॉल्युशन काय म्हणतात जे सतराच्या शेवटी केले जाते एंड ऑफ द कोर्स ठीक आहे तर आणि याचे ऑप्शन्स काय आहे बोथ ए आर ट्रू आर इज अ करेक्ट बोथ ए आर ट्रू आर इज नॉट ए आर ए एज टू आर इज फॉल्स इज फॉल्स आर इज ट्रू सांगा बघू काय असणार आहे तर काय असणार आपलं उत्तर Yes. आणि हे द करेक्ट एक्सप्लेनेशन असणार आहे ठीक आहे जेव्हा अध्यापनाच्या ओळखणे हा हेतू असतो तेव्हा मूल्यमापन रचनात्मक असल्याचे म्हटले जाते ठीक आहे आणि अशा मूल्यमापाचे स्वरूप अनौपचारिक आहे आणि त्या सूचना अध्यापनाच्या वेळी घटले पाहिजे ठीक आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे त्यानंतर युजेस चा क्वेश्चन आन्सर सेशन टू इन्शुअर डिझाईड लर्निंग डॉट कॉम इन हिज क्लासरूम इन दिस प्रोसेस ही शी ऑफर फॉलोईंग टाइप ऑफ कमेंट टू अ फ्यू आन्सर्स गिवन बाय अ स्टुडंट शिक्षण त्यांचा तिच्या किंवा त्याच्या इच्छित शिक्षण परिणाम सुनिश्चित करण्यासाठी प्रश्न उत्तर सत्र वापरतो आणि या प्रक्रियेत तो प्रक्रिये ती विद्यार्थ्यांनी दिलेल्या काही उत्तरांना खालीलपैकी प्रकारची टिप्पणी करतो तर यस यू आर राईट गुड हो तू बरोबर आहे छान या धिस विल बी कन्सिडर्ड ऍज अन एक्झाम्पल ऑफ हे त्याचं कशाचं एक्झाम्पल मानले जाईल ते विचारलेलं आहे तर हे जे आहे यस यू आर राईट अँड गुड हे कशाचं आहे पॉझिटिव्ह फीडबॅक निगेटिव्ह कन्फर्मेटिव्ह फीडबॅक की करेक्टिव्ह फीडबॅक तर काय आहे ते यस यू आर राईट गुड हे कशाचं आहे पॉझिटिव्ह फीडबॅक आहे ते काय आहे पॉझिटिव्ह फीडबॅक असणार आहे त्यामुळे उत्तर काय आहे ए असणार आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण तेरा प्रश्न घेतलेले आहे तेरापैकी तुम्हाला किती उत्तरे आले ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि सोबतच मूक चा फुल फॉर्म सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा पेपर वन किंवा पेपर टू ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता आणि टेस्ट सिरीजची बॅच सुद्धा लॉन्च झालेली आहे नक्की टेस्ट सिरीजचा फायदा घ्या कारण मॉकटेस्ट देणं खूप महत्वाचे असते कारण आता आपल्याला कमी दिवस शिल्लक असले आहे त्यामुळे जर का तुम्ही दिवसातून एक किंवा दोन दोन मॉक टेस जास टेस हो टेस्ट जास्तीत जास्त दोन मॉक टेस्ट दिली तर तुमची तेवढीच रिव्हिजन होईल क्वेश्चनचे आन्सर समजेल टाईप समजेल आणि प्रॅक्टिस करणे भरपूर महत्त्वाचे आहे त्यामुळे जर का तुम्ही मॉक टेस्ट देणं सुरुवात केली नसेल तर सुरुवात करा मॉक टेस्ट शिवाय काही होणार नाही ठीक आहे आणि व्हिडिओ शॉर्ट पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि ऑल द बेस्ट